नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करपे सर तुमचं स्वागत करतो. आज आपण बुद्धिमापन या घटकातील चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तसं तर गणिताची मूलभूत प्रक्रिया ही मूलभूत चौकट ही फक्त चार चिन्हांवर आधारलेली आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. पण ज्यावेळेस आपण बुद्धिमापनचा किंवा मानसिक क्षमतेचा अभ्यास करू तेव्हा या चार चिन्हांचा जो मूळ अर्थ आहे तो न घेता वेगळाच अर्थ आपल्याला उदाहरणामध्ये विचारलेला असतो आणि तो नवीन प्राप्त झालेला अर्थ जो आहे तो आपल्याला शोधून काढायचा असतो आणि तो अर्थ शोधल्यानंतर दिलेली उदाहरणं आपल्याला योग्य मांडणी करून परत सोडवावी लागतात. चला तर मग आज आपण चिन्हांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे या प्रकरणाचा अभ्यास करू. या प्रकरणावरती NMS आणि स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षा यामध्ये जवळपास 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच 3 गुणांसाठी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचा आपण इथं थोडक्यात आढावा घेऊया.